Myself, M.M. Kazi from GKG College, Kolhapur, Commerce Department. Today I have discussed the topic Planning Process and Types, म्हणजेच नियोजन कार्य प्रक्रिया प्रकार. इथपर्यंत आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर पहिल्यांदा प्लॅनिंग म्हणजे काय ते पाहूयात, आणि त्याच्यानंतर त्याचे कार्य प्रोसेस अँड टाईप्स आपण पुढे बघूयात. तर व्यवस्थापनामध्ये नियोजनाचा जर विचार केला तर व्यवस्थापनाला असे विश्वव्यापी स्वरूप प्राप्त झालेलं आहे. व्यवस्थापनाची विविध क्षेत्रातील उपयोगिता लक्षात घेता त्याचे सर्वसामान्य व सर्व परिस्थिती लागू होणारी व्याख्या करणं शक्य नाही आहे. व्यवस्थापनाचा अर्थ आणि व्याख्या या वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेल्या आहेत. व्यवसायाची सातत्याने प्रगती व्हावी या दृष्टीने योग्य धोरणांची आखणी करणं व त्यांची अंमलबजावणी करणं हे व्यवस्थापनाचं प्रमुख उद्दिष्ट समजलं जातं. त्यासाठी व्यवसायाला आर्थिक संघटनात्मक व क्रियात्मक क्षमता वाढवण्याकरता सुयोग्य व्यवस्थापनाची खूप गरज असते. मग अशा वेळेत मूळ व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापनाची पूर्व निर्धारित जी उद्दिष्ट आहेत ती साध्य करण्यासाठी व्यवसायातील संसाधनांचे व प्रयत्नांचे नियोजन करणं, संघटन करणं, निर्देशन करणं, नियंत्रण करणं ह्या सगळ्या गोष्टी या प्लॅनिंगमध्ये येतात, नियोजनामध्ये येतात. व्यवस्थापनाचे कार्य काय असतात? तर प्रथमतः व्यवस्थापनाला नियोजन करावं लागतं, आणि नियोजन हे एक फाउंडेशन आहे व्यवस्थापनाचे. जर नियोजन प्रॉपर झालं तर संघटन व्यवस्थित होतं, मग निर्देशन व नियंत्रण हे चार जी गोष्टी आहेत किंवा ही जी प्रमुख कार्य आहेत ही व्यवस्थापनाची महत्वाची बाजू आहे किंवा महत्वाची कार्य आहेत ही. याच्या पुढचे जर कार्य आपण बघायचं म्हटलं तर फॉरकास्टिंग म्हणजेच पूर्वानुमान बांधणं, ज्याला आपण अंदाज बांधणं असं म्हटलं जातं. व्यवस्थापनामध्ये अंदाज बांधणं ही देखील महत्वाची गोष्ट आहे, आणि त्याच पद्धतीनं ज्यावेळी आपण अंदाज बांधतो त्याच पुढचा वेळी विचार आपण जो करतो तो नियोजनाचा. पुढचा आहे तो डिसिजन मेकिंग, निर्णय घेण्याचा. संघटन, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणं हे देखील महत्वाचं आहे की ज्याच्यावरती आपली संस्था डिपेंडेड असते किंवा आपलं ऑर्गनायझेशन डिपेंड असतं. पुढची गोष्ट आहे ती निर्देशनाची. मग स्ट्रॉंग लीडरशिपची गरज असते. मग आपल्या कर्मचाऱ्यांना मोटिवेशन द्यावं लागतं. मग ते दोन पद्धतीनं मोटिवेशन दिलं जातं, त्या त्या टॉपिकला आपण पुढे जाऊन बघणार आहोत. कम्युनिकेशन स्ट्रॉंग असलं पाहिजे, नियंत्रण असलं पाहिजे, आणि लास्ट म्हणजे कोऑर्डिनेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे की ज्याच्याशिवाय आपली कंपनी किंवा आपलं ऑर्गनायझेशन हे रनआउट होऊ शकत नाही. जर व्यवस्थापनाची वरील प्राथमिकचे आपण जे आता कार्य बघितलीत हे कार्य आपल्याला सांगता येतील, पण आधुनिक काळामध्ये व्यवस्थापन शास्त्राचा एवढा विकास झाला नाही. अनेक वैशिष्ट्यकृत कार्यांचाही त्याच्यामध्ये समावेश होतो. अर्थशास्त्रात पैसा या शब्दाची जशी कार्यात्मक व्याख्या केली जाते, मनी इज दॅट व्हॉट मनी डज, तशीच व्यवस्थापनाचीही कार्यात्मक व्याख्या करता येईल. मॅनेजमेंट इज दॅट व्हॉट मॅनेजर डज, म्हणजेच व्यवस्थापक जे काही करतील त्यालाच व्यवस्थापन म्हणावे लागेल आपल्याला. त्याच पद्धतीने जर नियोजनाचा आपण विचार केला तर आधुनिक व्यवसायात नियोजनाला महत्वाचे स्थान दिलेले आहे, त्याला प्रायमरी स्टेज दिलेले आहे. नियोजन कार्याला व्यवस्थापनाचा केंद्रबिंदू मानलं जातं. योग्य नियोजनाचा अभाव हे कुव्यवस्थापनाचे लक्षण समजले जाते. नियोजन म्हणजे अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केलेले पद्धतशीरपणे प्रयत्न, त्याला आपण नियोजन म्हणू शकतो. त्याच पद्धतीनं नियोजन ही एक बुद्धिनिष्ठ प्रक्रिया असून त्यात चालू परिस्थितीचा अभ्यास, विचारविनिमय व त्यानुसार ठराविक उद्दिष्ट गाठण्यासाठी कार्याची रूपरेषा आखणं किंवा त्याचा आराखडा तयार करणं म्हणजेच नियोजन होय. त्याच पद्धतीने विचारपूर्वक कृती हे नियोजनाचं प्रमुख लक्षण आहे. कोणी कोणते कार्य कसे व केव्हा करावे याचे अचूक मार्गदर्शन करणारी व्यवस्थापकीय क्रिया म्हणून नियोजनाचा उल्लेख केला जातो. पीटर ड्रक्कर यांच्या मते नियोजन म्हणजे भविष्यातील सुनिश्चित अंदाजाच्या आधारावर ठराविक पद्धतीने व्यवस्थापकीय निर्णय घेण्याची प्रक्रिया होय. कोणतेही कार्य करण्यापूर्वी त्याची योजना तयार करणं महत्वाचं असतं. व्यवसायाची काही उद्दिष्ट असतात. व्यवसाय उद्दिष्ट रहित असू शकत नाही किंवा व्यवसायाला उद्दिष्टच नाही असा कोणताही व्यवसाय असू शकत नाही. व्यवसायाचा मुख्य उद्देश हा नफा प्राप्तीचा असतो. त्याच पद्धतीने व्यवसायामध्ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी
उपलब्ध साधन सामग्रीचा उपयोग करण्यासाठी नियोजनाची खूप आवश्यकता असते. नियोजन कार्यात भविष्यकाळाचा अचूक अंदाज बांधला जातो. योग्य कार्यपद्धतीची निवड केली जाते. संभाव्य अडचणीवरती मात करण्याचे सिद्धांत आपल्याकडे आहेत. उपलब्ध साधन सामग्रीचा कशा पद्धतीने वापर करायचा, त्याच्या अर्थयोजना कशा पद्धतीने राबवायच्या, या सगळ्या गोष्टींचा समावेश नियोजनामध्ये होतो. नियोजन ही एक बौद्धिक प्रक्रिया असली तरी त्याची सोपी सुलभ व्याख्या देणं शक्य आहे, ते पण आपल्या पद्धतीने. व्यवस्थापन क्षेत्रातील विविध तज्ज्ञ किंवा लेखकांनी नियोजनाच्या वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत, तर त्यापैकी सगळ्यात सोपी जॉर्ज टेरी यांची व्याख्या आहे. जॉर्ज टेरी नावाचे शास्त्रज्ञ म्हणतात की नियोजन म्हणजे वस्तुस्थितीवरती आधारित निवड केलेल्या पूर्वानुभवाचा उपयोग करून भावी काळातील अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जी सूत्रबद्ध आवश्यक कार्यदिशा दर्शवली जाते त्याला नियोजन असं म्हटलं जातं. खूप छान व्याख्या आहे आणि अगदी समजणारी अशी ही व्याख्या आहे. त्याच पद्धतीनं अल्फोर्ड आणि बेट्टी या शास्त्रज्ञांनी एक व्याख्या मांडलेली आहे आणि खूप छान व्याख्या आहे त्यांची. ते म्हणतात की नियोजन ही एक वैचारिक प्रक्रिया आहे. अनुभवाच्या बेसवरती किंवा वस्तुस्थितीवर आधारित संघटित दूरदृष्टी व दृष्टी आहे जी बौद्धिक कृतीसाठी आवश्यक असते. हे कोण म्हणतात? अल्फर्ट आणि बेट्टी नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत ते म्हणतात की नियोजन ही एक विचारांवरती आधारलेली प्रक्रिया आहे आणि त्याला बौद्धिक शक्तीची देखील खूप मोठी आवश्यकता आहे. आणि या दोन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तर चांगल्या पद्धतीने नियोजन होऊ शकतं असं हे शास्त्रज्ञ म्हणतात. नियोजनाचं जर वैशिष्ट्य बघायचं म्हटलं तर पहिलंच वैशिष्ट्य आहे की नियोजन हे एक बौद्धिक कार्य आहे, कारण मागील अनुभव, वर्तमान परिस्थिती व भविष्यकालीन अंदाज यांचा मेळ घालून योग्य ते निर्णय घेतले जातात आणि उद्दिष्ट प्राप्तीच्या दिशेने सगळ्या योजना तयार केल्या जातात. त्यामुळे नियोजन ही एक बौद्धिक शक्तीवरती किंवा बौद्धिक कार्यावरती अवलंबून आहे असं म्हणता येईल. त्यासाठी प्राप्त प्रतीची परिस्थिती आहे, त्याचं ज्ञान लागतं, अनुभव, कुशलता किंवा विचारांची शक्ती, कल्पना शक्ती या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात आणि बौद्धिक क्षमतेशिवाय या गोष्टी करणं शक्य नाहीये. त्यामुळे नियोजन ही नक्कीच एक बौद्धिक प्रक्रिया आहे असं म्हणता येईल. जर दुसरा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा म्हटलं तर नियोजन ही एक पायाभूत कार्य आहे. व्यवस्थापनाच्या विविध कार्यात नियोजन ही एक प्रमुख व आवश्यक गोष्ट समजली जाते. व्यवस्थापनाचे संघटन, मार्गदर्शन, नियंत्रण, समन्वय ही काय आहे, प्रेरणा देणारी विविध कार्य असली तरी ती एकमेकांपासून भिन्न असतात. पण जरी ती भिन्न असली तरी क्रिया सर्वांच्या बाबतीमध्ये काय असते, एकसंध पद्धतीची असते. त्यामुळे नियोजनाला पायाभूत कार्य असं ठामपणे म्हटलं जातं. तिसरं म्हणजे उद्दिष्टधीनता. उद्दिष्टधीनता म्हणजेच काय की नियोजनाचा मूळ हेतूच व्यवसायात ठरवलेले उद्दिष्ट ठराविक कालावधीत पूर्ण करणे हा असतो. प्रत्येक योजना ही व्यवसाय संघटनेच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठीच असते. व्यवसायाची उद्दिष्टे पूर्तता व्हावी व्यवस्थापक प्रत्येक गोष्टीसाठी नियोजन करत असतो, त्यालाच उद्दिष्टधीनता असं म्हटलं जातं. जर पुढचा विचार करायचा म्हटलं की कार्यक्षमता. कार्यक्षमता नियोजनाचा मुख्य उद्देश व्यवसायाची कार्यक्षमता वाढवणे हाच असतो. नियोजनाच्या कार्यक्षमतेवर इतर विभागांची व प्रक्रियांची कार्यक्षमता अवलंबून असते. आखलेली योजना प्रत्यक्षात अंमलात आणली पाहिजे. जेव्हा प्रत्यक्ष योजनेप्रमाणे कार्य केले जाते त्यामुळे संस्थेची सर्व उद्दिष्ट पूर्ण केले जातात, तेव्हा त्याला कार्यक्षम नियोजन असं म्हटलं जातं. पुढचा मुद्दा आहे की व्यापक स्वरूप. व्यापक स्वरूप नियोजन हे एक अत्यंत व्यापक संकल्पना आहे. ती संकुचित संकल्पना नाही आहे की नियोजनामध्ये सगळ्या गोष्टींचा विचार आहे, कारण की नियोजन ही बेसिकली बौद्धिक प्रक्रियेवरती अवलंबून आहे, त्यामुळे त्याला एक व्यापक स्वरूप प्राप्त झालेलं आहे. नियोजन ही व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांवरती संघटनेतील सर्व विभागात आवश्यक असते. नियोजन हे केवळ वरिष्ठांसाठी किंवा जबाबदारी स्वीकारणाऱ्या व्यक्तींसाठी मानता येणार नाही, की प्रत्येक विभागाला स्वीकारावी लागते. प्रत्येक विभागाला आपापल्या कार्यासाठी नियोजन करावं लागतं. प्रत्येक विभागातील थरावरील नियोजनाची व्याप्ती, विषय व वैशिष्ट्य ही वेगवेगळी असू शकतात, परंतु विभागाच्या व्यवस्थापकाला आपापल्या कार्यक्षेत्रापुरते नियोजन हे करावेच लागते. त्यामुळे नियोजनालाही एक व्यापक स्वरूप प्राप्त झालेले आहे. पुढचा जर विचार करायचा म्हटलं तर प्राथमिक कार्य आहे. नियोजन हे एक बेसिक कार्य आहे, कारण नियोजन हे व्यवस्थापनाचे प्राथमिक स्वरूपाचे अत्यंत महत्वाचे कार्य समजल्या ते, कारण संघटनेचे जे यश आहे हे कोणत्याही कार्याचे यश नियोजनावरतीच अवलंबून असते. मुळात योजनाच चांगली नसेल किंवा चुकीची आखणी झाली असेल तर ती राबवणे शक्य होत नाही, ती अयशस्वी ठरते.
व्यवसाय संघटनेचे सर्व घटक समान उद्दिष्टांसाठी कार्य करत असतात. ही उद्दिष्टे कार्यपद्धती निश्चित करणे हे नियोजनाचे मूलभूत कार्य असतं. त्यामुळं नियोजनाचे वैशिष्ट्य हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळी आपण नियोजनाचे वैशिष्ट्य समजून घेतो, त्याचवेळी आपल्याला पुढं प्रॉपर फ्युचरमध्ये काय करता येईल याच्यावरती आपल्याला मार्ग शोधता येतील. किंवा आपल्याला आपले स्वतःचे एम्स काय आहेत त्यापर्यंत पोहोचायचे असेल, तर पहिल्यांदा त्याचे वैशिष्ट्य जाणून घेणं आवश्यक आहे. आणि त्या वैशिष्ट्यानुसार जर आपण फॉलोअप केला तर आपण आपल्या प्लॅनिंगमध्ये ठाम असू शकतो किंवा आपलं ऑब्जेक्ट आपले एम आपण गाठू शकतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा नियोजनाचा पुढचा टॉपिक कव्हर करूया. थँक्यू.